अजून विधानसभेच्या निवडणुका डिक्लेअर पण नाही झाल्या पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा करमाळ्याचा विधानसभेचा उमेदवार ठरलेला आहे काल सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची बैठक होती मेळावा होता त्याच्यामध्ये जयंत पाटील यांनी या नावाची घोषणा केली आणि ते असं म्हणाले की माजी आमदार यांचं नाव आहे नारायण पाटील हे आपले उमेदवार असतील असं त्यांनी अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे आणि ते असं म्हणाले की आपल्याला यांना निवडून द्यायचं आहे यंदा आणि या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये खूप मोठे मोठे लोक महत्वाचे लोक हजर होते जसे की खासदार धैर्यशील मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे राजकुमार पाटील तालुकाध्यक्ष संतोष वारे असे सगळे लोक आता हे जे तालुका अध्यक्ष आहेत संतोष वारे ते असं म्हणाले की माझी पण इच्छा आहे विधानसभा लढायची पण पन... नारायण पाटील यांचं नाव जर पक्ष देत असेल तर मी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहील आणि आपण प्रचार करू तर जयंत पाटील असं म्हणाले की जे जे लोक शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने थांबलेले आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या निष्ठेचा नक्कीच मोबदला मिळेल काही ना काहीतरी त्यांच्या योगदानाची जी आहे ती दखल घेतली जाईल आणि त्यामुळे आता आपण असं म्हणू शकतो की विधानसभेच्या तयारीला सगळेच लोक लागलेले आहेत ला आणि पहिला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे तरी अजून अधिकृतरित्या ज्याला आपण म्हणूया तसं जाहीर नाही केलं बैठकीमध्येच सांगितलं आणि नारायण पाटील यांच्याविषयी अजून सांगायचं तर ते माजी आमदार तर आहेच पण लोकसभेच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाकडून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार गटामध्ये आलेले होते आणि त्यांनी आताची जी काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये मांढा लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना जिंकून देण्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान असं मानलं जातं कारण या मतदारसंघामधून त्यांना एक्केचाळीस हजाराचं मताधिक्य मिळालेलं आहे मोहिते पाटलांना आणि त्यामुळे हे असं म्हणलं जातं की यांचं नाव जे आहे ते सध्या विधानसभेला चर्चेत असणार आहे आणि नक्कीच त्यांच्या त्यांनाच जी आहे ती हे तिकीट मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडूनचं तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सोलापूर करमाळा या भागातले असाल तर तिथल्या राजकारणाविषयी तुमचं काहीतरी म्हणणं असेल तुमचं काहीतरी मत असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच